Dear student, today we will see the next chapter ecosystem. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन अशा प्रकारचा धडा परिसंस्था त्या ठिकाणी पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे, आठवा पाहू. विच फॅक्टर्स डू यू फाइंड इन युअर सराउंडिंग, तुमच्या सभोवताली कोणकोणते घटक त्या ठिकाणी आढळतात. काय सांगता येईल? इन आवर सराउंडिंग्स देअर आर अबायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आपल्या सभोवताली अबायोटिक, आता अबायोटिक म्हणजेच काय? तर सर्वसाधारणपणे अबायोटिक म्हणजे जैविक. आता जैविक घटक कोणाला म्हणतो? तर सर्वसाधारणपणे जे लिव्हिंग आहेत, सजीव आहेत, तर त्यांना आपण त्या ठिकाणी अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो. जैविक अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी म्हणतो. दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे बायोटिक. तर बायोटिक म्हणजे जैविक, ज्याला आपण त्या ठिकाणी लिव्हिंग म्हणजे सजीव अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे द बायोटिक फॅक्टर्स आर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन द सराउंडिंग. याच्यापैकी असणारे जे काही जैविक घटक जे आहेत, तर त्या जैविक घटकांमध्ये आपल्याला प्राणी असतील, वनस्पती असतील, तर हे आपल्यासोबत आले आढळून येताना दिसतात. द इनव्हिजिबल बॅक्टेरिया अँड फंगी आल्सो हॅव इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम ॲज डिकम्पोजर. त्याचबरोबर अदृश्य अशा प्रकारचे असणारे जे काही बॅक्टेरिया म्हणजे असणारे जे काही जीवाणू जे आहेत, किंवा असणारे जे काही बुरशी जे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही, इनव्हिजिबल आहेत, तर अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत, तर त्या घटकांची सुद्धा परिसंस्था जे आहेत, तर त्या परिसंस्थेमध्ये महत्त्वाची त्या ठिकाणी भूमिका जी आहे, तर ती भूमिका त्या ठिकाणी असते. कारण हे जे असणारे जे काही घटक जे आहेत, तर ते घटक विघटनाचं असणारे जे काही कार्य, ज्याला आपण त्या ठिकाणी डिकम्पोजिशनचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. इम्पॉर्टंट अबायोटिक फॅक्टर्स आर एअर, वॉटर, लँड, सनलाईट एक्सेट्रा. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे अजैविक अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत, तर त्या अजैविक घटकांमध्ये हवा असेल, त्याच्यानंतरचं असणारे जे काही पाणी असेल, जमीन असेल, सूर्यप्रकाश असेल, तर याचा समावेश त्या ठिकाणी अबायोटिक म्हणजे अजैविक घटकांमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतरचं सेकंड क्वेश्चन आहे पहा की आर दीज फॅक्टर्स डिरेक्टली आर इनडिरेक्टली रिलेटेड टू यू. हे जे असणारे जे काही घटक जे आहेत, तर त्या घटकांचा काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी संबंध येतो का, याचा आपल्याला विचार जो आहे, तर तो विचार त्या ठिकाणी करायला सांगितला आहे. काय सांगता येईल की वी आर डायरेक्टली आर इनडायरेक्टली कनेक्टेड टू एव्हरी सिंगल फॅक्टर इन द सराउंडिंग इन विच वी रिसीड यू. तर रेसिड्यू म्हणजेच काय? तर सर्वसाधारणपणे की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्याला म्हटलेलं रेसिड्यू. हा जो काय आपण राहतो तो असणारा जो काही परिसर जो आहे, तर त्या परिसरामधला प्रत्येक असणारा जो काही घटक जो आहे, तर त्या घटकाशी आपला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी संबंध जो आहे, तर तो संबंध आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. उदाहरणार्थ पहा की फॉर द रिक्वायरमेंट ऑफ फूड वी आर डिपेंडंट ऑन द प्लांट्स अँड ॲनिमल्स. अन्नासाठी आपल्या परिसरामध्ये असणारे जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील, तर याच्यावर आपण त्या ठिकाणी अवलंबून असतो. फॉर आवर सर्वायवल वी कंटिन्युअसली नीड ऑक्सिजन, वॉटर अँड अदर मिनरल्स एक्सेट्रा. आपलं असणारं जे काही जीवन जे आहे, किंवा आपल्याला जिवंत राहायचं, आणि याच्यासाठी आपल्याला सातत्यानं ऑक्सिजन असेल, पाणी असेल, किंवा इतर जे काही खनिज जे आहेत, तर त्या खनिजांची आवश्यकता जी आहे, तर ती आवश्यकता आपल्याला त्या ठिकाणी
लागताना दिसते. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन दिलेला आहे पहा, की क्लासिफाय म्हटलेलं आहे, वर्गीकरण करायचे, क्लासिफाय द फॉलोइंग इन टू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. आता खाली काही घटक त्या ठिकाणी दिलेले, त्या घटकांचं आपल्याला सजीव आणि निर्जीव याच्यामध्ये वर्गीकरण करायचे. आता मी घटक त्या ठिकाणी वाचते पहा, सनलाईट सूर्यप्रकाश, सनफ्लावर सूर्यफूल, एलिफंट हत्ती, लोटस कमळ, अल्गी शेवाळ, स्टोन दगड, ग्रास गवत, वॉटर पाणी, अँट मुंगी, सॉईल माती, कॅट मांजर, फर्न. नेचे ही एक वनस्पती आहे, ती आपल्याला नवीला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. एअर हवा आणि शेवट दिले आपल्याला लाईफ. आता याच्यामध्ये असणारे जे काही नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी क्लासिफाय करू, आयडेंटिफाय करू. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की सनलाईट सूर्यप्रकाश नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. त्याच्यानंतरचं राहिलं पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की या ठिकाणी स्टोन आहे, दगड. त्याच्यानंतर पुढे आपल्याला वॉटर सांगता येईल, काय सांगता येईल, वॉटर. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी एअर, हे जे काही घटक जे आहे, तर हे घटक नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत. आणि आता उरलेली सनफ्लावर असेल, एलिफंट असेल, लोटस, अल्गी, ग्रास, अँट, कॅट, फर्न, एअर, लायन, हे सर्वच्या सर्व काय आहेत, सजीव अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी आपल्याला आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं इकोसिस्टीम, ज्याला आपण त्या ठिकाणी परिसंस्था त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर काय म्हटलेलं आहे, द वर्ल्ड अराउंड अस इज मेडअप ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. आपल्या सभोवतालचं असणारं जग हे दोन प्रकारच्या घटकांनी त्या ठिकाणी बनलेलं आहे. लिव्हिंग आर कॉल्ड बायोटिक फॅक्टर्स, व्हाईल नॉन लिव्हिंग आर कॉल्ड अबायोटिक फॅक्टर. आता याच्यामध्ये काय सांगितले, की जे सजीव घटक आहेत, तर त्या सजीव घटकांनाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी बायोटिक फॅक्टर्स म्हणतो. तर असणारे जे काही नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव घटक जे आहेत, तर त्या निर्जीव घटकांनाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी अबायोटिक म्हणजे अजैविक घटक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे देअर इज ए कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन दीज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. हे जे असणारे जे काही सजीव आणि निर्जीव घटक जे आहेत, तर या दोघांमध्ये सतत इंटरॅक्शन्स आंतरक्रिया ज्या आहेत, तर त्या आंतरक्रिया त्या ठिकाणी घडून येत नसतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर हॅबिटंट एन्व्हायरमेंट आर को रिलेटेड विथ इच अदर. पुढे काय सांगितलेलं आपल्याला, की सजीव आणि पुढे सांगितले हॅबिटंट म्हणजे आधिवास. आधिवास म्हणजे हे जे काही सजीव ज्या ठिकाणी राहतात, तर त्याला म्हटलेले हॅबिटंट आधिवास. किंवा पर्यावरणीय घटक यांच्यामध्ये परस्पर अशा प्रकारचा संबंध त्या ठिकाणी असतो. द स्ट्रक्चर विच इज फॉर्म्ड ड्यू टू दिस रिसिप्रोकल रिलेशनशिप इज कॉल्ड इकोसिस्टीम. की सर्वसाधारणपणे ही जी असणारे काही अनन्य संबंध जो आहे, तर याच्यामधून जो वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा असणारा जो काही आकृतीबंध त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो, तर त्यालाच आपण त्या ठिकाणी परिसंस्था त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स फॉर्म इकोसिस्टीम. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्याशी परस्पर होणारे जे काही आंतरक्रिया, हे सर्व मिळून परिसंस्था ज्या आहेत, तर ती परिसंस्था त्या ठिकाणी बनताना दिसते. आता स्ट्रक्चर दिलेले आपल्याला, परिसंस्थेचे घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे, की इकोसिस्टीम जे आहे, परिसंस्था जी आहे, तर त्या परिसंस्थेचे दोन घटक आपण त्या ठिकाणी पाहिले. पहिला पाहिला अबायोटिक फॅक्टर, दुसरा पाहिला बायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक म्हणजे अजैविक घटक आणि बायोटिक म्हणजे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असते की जैविक घटक.
अबायोटिक फॅक्टरचे पुन्हा दोन त्या ठिकाणी घटक आपल्याला दिलेले, पहिला दिलेले फिजिकल भौतिक आणि दुसरा दिलेले रासायनिक घटक. ते भौतिक घटक जे आहेत तर त्या भौतिक घटकामध्ये पहा एअर हवा वॉटर पाणी व्हेपर वाफ किंवा बाष्प मिनरल खनिजे सॉईल म्हणजेच माती किंवा मृदा आणि शेवट आपल्याला दिलेले सूर्यप्रकाश. तर असणारे जे काही केमिकल असणारे जे काही फॅक्टर्स जे आहेत तर त्या केमिकल्समध्ये पुन्हा दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की इनऑर्गॅनिक आणि पुढे आपल्याला सांगितलेले की ऑर्गॅनिक सबस्टन्स. पहा इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय आणि ऑर्गॅनिक म्हणजेच पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय पदार्थ त्या ठिकाणी म्हटलेले. आता हे जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे आहेत तर त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम. म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न म्हणजे लोह, त्याच्यानंतर पोटॅशियम आणि सोडियम. तर असणाऱ्याचे काही ऑर्गॅनिक असणाऱ्याचे काही सबस्टन्स जे आहेत सेंद्रिय पदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स, प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके आणि लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी असणारे जे काही अबायोटिक फॅक्टर जे आहेत तर त्या अबायोटिक फॅक्टरचं असणारे जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन पाहिलं. अशाच पद्धतीनं असणारे जे काही अबायोटिक फॅक्टरचं क्लासिफिकेशन पाहिलं. आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी बायोटिक फॅक्टर्स म्हणजे जैविक घटक, जैविक घटकांचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पहा की सर्वसाधारणपणे ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय? जे स्वतःचं अन्न त्या ठिकाणी स्वतः तयार करता नसतात तर त्याला म्हटलेले ॲटोट्रॉपिक स्वयंपोषी म्हटलेले. आणि दुसरा प्रकार आपल्याला सांगितलं आहे हेटरोट्रॉपिक परपोषी, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणार. आता आपल्याला माहिती आहे की प्रोड्युसर उत्पादक म्हणजे अन्न तयार करणारे, अन्न तयार करणारे आपल्याला लक्षात येताना असते की प्लॅन्ट्स असतात, वनस्पती त्या ठिकाणी असतात. हेटरोट्रॉप्स जे आहेत तर त्या हेटरोट्रॉप्समध्ये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी कंज्युमर्स आहेत म्हणजे भक्षक त्या ठिकाणी आहेत. याला आपण त्या ठिकाणी ग्राहक किंवा ग्रहण करणारे भक्षक अशा प्रकारचे, तर त्या ठिकाणी ते ॲनिमल्स असणारे प्राणी, मनुष्य प्राणीसुद्धा त्या ठिकाणी ॲनिमल्समध्ये त्याचा समावेश आहे. आता जे ॲनिमल्स जे आहेत प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचे पुन्हा तीन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी क्लासिफिकेशन होताना दिसतं. प्रायमरी कंज्युमर ज्याला आपण त्या ठिकाणी प्राथमिक भक्षक म्हणतो, सेकंडरी कंज्युमर द्वितीय भक्षक आणि टेरिटरी कंज्युमर म्हणजे तृतीय भक्षक. तर असणारे जे काही डिकम्पोजर जे आहेत विघटक जे आहेत तर त्या विघटनचंच विघटन कोण करताना दिसतं तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी करताना दिसतात. म्हणजे अशा पद्धतीचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर पुढे पहा डू यू नो म्हटलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे का, काय दिलेलं आहे पहा याच्यामध्ये की डू यू नोमध्ये द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड लिपिड्स फ्रॉम डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कन्व्हर्टेड इन टू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम एक्सेट्रा बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बघ की सजीव हे मृत वनस्पती आणि प्राण्यांचे असणारे जे काही अवशेष जे आहेत तर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ. आता याच्यामध्ये कोणते सेंद्रिय पदार्थ असतात तर ते आपण पाहिलेले की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे, कर्बोदके आहे, प्रोटीन्स प्रथिन आहे, लिपिड्स आहे, स्निग्ध पदार्थ आहेत आणि पुन्हा असेंद्रिय. असेंद्रियमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम अशा प्रकारच्या पोषक द्रव्यामध्ये त्या ठिकाणी ते रूपांतर करतात आणि म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी काय म्हटलेले देअरफोर मायक्रोवेव्ज आर कॉल्ड टू बी डिकम्पोजर. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांनाच आपण त्या ठिकाणी विघटक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.